बरं झालं मयूरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते. नानाबाई खुश आहेत, खूप कौतुक करत होते तुझं. नाही रे, त्यांना आहेच आहे कौतुक, पण मयू खुश झाल्यामुळे मला एकदम हलकं वाटतंय. है ना, तरीच मी विचार करतोय की ही तरंगते का. आदित्य, तूही हो ना माझ्यासारखाच तरंगणार पीस. ते तर मी तुझ्या पहिल्याच भेटीत झालो. पण तू चांगलंच जमिनीवर आणलं होतं असं मला. असं बोलणारस? उलट आता मला खूप उंचावर नेलंयस तू तरंगत. आईचा फोन आला होता आज. बाबा म्हणवते राहायला इकडे महिनाभर. अरे हळू सावकाश आदित्य, सावकाश. कुठेही जाऊ देणार नाही मी तुला मेघना, एक मिनिटही नाही. अरे पण जाते का मी? ते तर म्हणवते आजच ये म्हणून. मीच नाही म्हणाले, म्हंटल बघू. काय इतक्यात नकाच बोलू म्हणून सांग ना त्यांना, काही कारण सांग. हो तर सांग सरळ की आदित्य नाही सोडते म्हणून. जेवणार आहेस ना? पण तुझ्याकडे बघितलं तर काही प्रॉब्लेम आहे का? हक्क आहे तो माझा. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो. या कालावधीला शुक्ल पक्ष असं म्हणतात. काय म्हणतात? शुक्ल पक्ष. हा, या उलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. या कालावधीस कृष्ण पक्ष असं म्हणतात. कुठला पक्ष? घाबरेल. हा हेच टाकते. आई आता आपण काय करायचं? मी तोच विचार करते. थांब जरा, आयडिया. आपण एक काम करूया, आपण ना बाबाला फोन करूया. बाबा घालवेल पालीला. गाई ते तू लवकर कर ग, मला झोप येते. अरे हो रे बाबा, आत्ता फोन कर. अय्या मी माझा मोबाईल रूम मध्येच विसरली आहे, आता फोन कसा करणार? या फोनवरून नाही का करतायत? हे बघ डोकं माझं लक्षातच आलं नाही. सॉलिड आहे तू पण. ए आई, हा तो सॉलिड म्हणाला. ए पल्लव थांब ग जरा, मला आधी त्या पालीकडे बघू दे, मग ह्याच्याकडे बघते मी. चुगली काय करतेस ग? चुगली काय करतेस? काय इतका शांतपणा करतोस? जाऊन घालव त्या पालीला. मी का घालू? तू तर स्वतःला झाशीची राणी समजतेस, तू घालव ना. मी का घालू? तू जास्त हुशारी करतोस. ए तू घालव. शांत बसा रे, इथे एकतर बाबाचा फोन लागत नाहीये, आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय. तर काय करायचं? माई आजीला बोलू का? नाही नाही नको, माई आजीला नको लगेच. हरवले कवड से मिळून ते
शोधने जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी आधी काका आई बोलवते चल ना लवकर काय ग विजया काय झालं अरे आमच्या रूम मध्ये ना पाल आली आहे पाल हो अगं एवढंच ना मला वाटलं काय झालं आणि काय नाही अरे नाही झालं काय मी ना अमितला पण फोन बराच वेळ ट्राय करते पण त्याचा फोन नेमका आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय हो 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 किती एक्सप्लेनेशन देतेस अगं आणि पालच आहे ना केवढी घाबरलीस अरे स्ट्रॉंग मॅन तू पण घाबरलास का पालीला नाही नाही मी कुठे घाबरलो अरे या दोघी घाबरल्या ना मग यांच्याकडे बघू का त्या पाली लगलो असं झालं माझं हा अच्छा अच्छा असं झालं का मी काय म्हणतो तू ना या दोघींकडेच बघ मी जाऊन त्या पालीकडे बघतो काय आलोच ए सॉरी अ मेघना पण काय ना ग पाल म्हणजे ना अगदी अशक्य ग नाही ताई मी समजूच शकते अहो मी तर आरडाओरडाच केला असता तुम्ही तर खूप धीर धरलाय बापरे पण आधी काका मारणार त्या पालीला नाही 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 मारणार नाही हकलेल फक्त घाबरू नका मी ये ना गेली तुमची पाल गेली हो थोडस हुसकावलं आणि गेली लगेच केवढे घाबरत होता तुम्ही ठीक आहे चला आता तुम्ही पण चला ए आदी थँक्स हा अरे आणि तुम्हाला येतात गुड नाईट गुड बाय सगळं काही हा स्वीट ड्रीम्स राहिला विजया ते डिपार्टमेंट मेघनाच आहे चल गुड नाईट ग मेघना गुड नाईट मग काय मॅडम स्वीट ड्रीम्सचं डिपार्टमेंट म्हणे तुमच्याकडे बेल तुम्ही का हो म्हणजे आम्ही यायला नको होतं का सॉरी हा चुकला आमचं चला नाही नाही बाबा हो प्लीज गैरसमज नका करून घेऊ तुमचंच घर आहे ते एकदम अनपेक्षित होतं ना म्हणून या 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 ना माई काय रा नमस्ते माई साहेब अगवे काय आहे आमचे एक मित्र राहतात शितोळे इकडेच एका जवळच्या सोसायटीमध्ये राहतात ते त्यांच्या मुलाकडे चाललेत अमेरिकेला कायमचे हो का हो ना काय गप्पा मारता मारता इतका वेळ झाला ना संध्याकाळीच आम्ही खरे गेलो होतो त्यांच्याकडे पण इतका उशीर झाला म्हणजे ह्या म्हणाल्या होत्या यावं आता ह्यांच्याकडे निजानी झाली असेल तरी म्हटलं ह्या दोघांना भेटल्याशिवाय इतक्या जवळ येऊन ह्या दोघांना भेटल्याशिवाय गेलो तर जीवाला बरं वाटणार नाही ना म्हणून म्हटलं पाच मिनिट का होईना भेटून जायचंच उभ्या उभ्या तुम्ही उभे का बसा ना माई बसा ना नाही असू दे असू दे माधुरी ताई तुम्ही बसा 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 पण झोप मोड झालीच ना तुमची तरी मी यांना सांगत होते अहो आत्ता कुठे आवरलंय आमचं नानास थोडे लवकर झोपले इतकं अजून सगळी आवरावर व्हायची आमची अमितही यायचं अजून बघ आणि तुम्ही उगाचच मला बोलत होता मेघना कशा आहात तुम्ही मजेत आहे बाबा जावे बापू तुम्ही मग तुमच्या दोघांचे चेहरे का उतरलेले
नाही नाही कुठे काय नाही म्हणजे मी डिस्टर्ब नाही ना केलं खास करून तुमच्या दोघांची झोपून नाही ना केली मी नाही नाही अजिबात नाही बरं तुमची जेवण व्हायची असतील ना अजून नाही नाही भरपूर खाल्लंय आम्ही अगदी पोटं भरलीत आमची हो की नाही हो आता आम्ही घरी जाणार ह्या नेहमीप्रमाणे मला अंजीर बदाम दूध देणार आणि मग त्याच्यानंतर 1.5 ते 2.5 तास मी ध्यानस्थ बसणार आणि मग झोपणार फक्त या दोघांना भेटायचं होतं माई आता या दोघांना भेटलो ना जीवाला बरं वाटलं हा आता गप्पा थोड्या राहिल्या त्या काय नंतर मरता येतील चला चला माधवी अहो निघता काय आलात काय चाललात काय अहो घरी जाऊन दूध पिणार ते इथे प्या ना आमच्याकडे माई तुम्ही खरंच खूप चांगले आहात पण काय आधीच आम्ही तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब केलाय आणि मी सांगितलं ना तुम्हाला घरी जाऊन मला ध्यानस्थ बसायचं आहे 1.5-2 तास हा चला आणि हो किल्ले आधीच काढून ठेवा बाहेर काहीतर तिकडे अंधारात खुडबुड खुडबुड करत असतात माझ्याकडे नाहीत किल्ल्या काय दार तुम्ही लावलत ना हो कमाल आहे तुमची अहो मी घराबाहेर पडलो तेव्हा त्या शितोळ्यांचा मला फोन आला ना तेव्हा तुम्हाला मी ओरडून सांगितलं नाही का किल्ल्या घ्या म्हणून मी नाही ऐकलं मी आपली बाहेर आले आणि दार ओढलं आणि मला वाटलं नेहमीप्रमाणे तुम्ही डबल लॉक कराल यांचं ना ऍक्च्युली डबल लॉक इकडे एक इकडे आणि इकडे त्यांना तर अहो तुम्हाला कळत कसं नाही आता रस्त्यावर झोपायची वेळ येईल ना आपल्यावर सुरेश राव उगीच कशाला त्यांच्या अंगावर तुम्ही ओरडताय अहो ठीक आहे हे तुमचंच घर आहे आता लेकीचं घर म्हणजे तुमचंच नाही का आणि इथेच कळलं किल्ल्या नाहीत म्हणून बरं झालं की नाही दाराशी गेल्यावर कळलं असं म्हणजे पंचायतच झाली असते तुमची मग राहू दे आता आजची रात्री इथेच काढा तुम्ही उद्या सकाळी बघूया आपण किल्ल्यांचं काय करायचं ते काय रे आदित्य हो हो ना मेघना बाबांना कसं दूध हवंय तसं दे बरं का हो हो देते आई तुलाही आणू नको मला सगळं जास्तच झालंय खाणं जास्त झालंय ग बर माई मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1.5-2 ते 2.5 तास ध्यानाला बसणार आहे बापरे हे तुम्ही टेन्शन घेऊ नका माई तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही निवांत जाऊन झोपा बर आदित्य यांच्या झोपण्याचं माई 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 आता तुम्हीच मागाशी म्हणालात ना हे तुमचंच घर आहे मग आम्ही बघतो ना तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही जाऊन झोपा आईला मुलीला खूप काही सांगायचंय सांगायचंय ना खूप काही बुगू 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 हा मग चला निघा झोपायला चला आणि जावई बापू आणि मी इथे हितगुज करतो ना तुम्ही झोपा चला निघा निघा हा या या माधवी ते या जय हो जावे बापू आपण इकडे गप्पा मारूया हा मेघनाला सगळं खरं सांगावं तरी पंचायत नाही सांगावं तर मन खातंय पण सांगितलं तर वाद होणार आणि इतकं सगळं होऊनही हे ऐकणार नाहीतच मेघना रागावलीस नाही ग आई मला माहितीये नाराज झालीस आई ए पण अशा कशा विसरल्या ग किल्ल्या म्हणजे बाबांचं म्हणतीये मी ते तर किती पर्टिक्युलर आहेत आणि चोरी झाल्यावर तर
हो ना, तुला उगीच त्रास ग. नाही गाई, नको ना इतकं गिल्टी वाटून घेऊस. अगं हे घर आहे माझं आणि तुझाही हक्क आहेच की. सो रिलॅक्स. किल्ल्यांचं बघूया आपण उद्या सकाळी निवांत. एरवी बाबांचं डॉमिनेशन असतच. आज लेकीच्या घरी आलीयस तर स्वस्थ झोप. किती समजूतदार आहेस ग बाळा. झोप आता. जय हो, जय हो. आदेश पाळतोय ना तुमचा? मला तुमचा संकेत नीट समजलाय ना? हा जय हो, असंच लक्ष असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या. आता पुढचा संबंध महिना कसं निभावून न्यायचं हे बाबाजी तुम्हीच सुचवा. सुचवाल ना? लक्ष असू द्या बाबाजी. जय हो, जय हो, जय हो, जय हो बाबा. जय हो. हे अंथरूण आणलंय तुमच्यासाठी, मी घालून देतो. नाही नाही नाही, तुम्ही तुम्ही जावही बापू आहात. तुम्ही कसं काय माझं अंथरूण घालाल आणि मी भरा घालून गेल अंथरूण तुमच्या हातून? नको म्हटलं ना बाबा, मी माझ्यासाठी अंथरूण तरी घालतो ना. हो, तुम्ही खाली झोपणार? हो, आपलं मंगाशी काय ठरलंय? आपलं ठरवतं की नाही? हो, तुम्ही सोफ्यावर झोपायचं. तुम्ही तुम्ही जावय बापू आहात, मी खाली झोपणार. बाबा, सोफ्यावर तुम्ही झोपायचं. रागवलात ना? हो नाही, तुम्ही रागवलात. अहो बाबा, अहो खरंच नाही, मी कशाला रागवेन तुमच्यावर? तुमचा चेहरा बघा ना बाबा. मी दमलोय, मला झोप आली हो बाबा, खूप झोप आली. रागवलाय तुम्ही? मी झोपू, तुमचं आवरलंय ना सगळं. खरं म्हणजे नाही, पण तुम्ही दमलाय, तुम्ही तुम्हाला झोप येते, रागवलाय तुम्ही म्हणून आवरलं. संपलं संपलं, झोपायचं मग. हो मी घ्या. अहो नाही, गुलाबी रंग नाही. पुढचा संबंध महिना गुलाबी रंग तुमच्यासाठी अपशकुनी आहे. गुलाबी रंग नाही नाही. तुम्ही मी तुम्हाला घालून देतो, थांबा. नाही नाही नाही, मी घालणार. नाही मी घालणार. अहो तुम्ही जावे बापू आहात, तुम्ही जावे बापू आहात. नाही नाही, थांबा थांबा, अजिबात नाही अजिबात नाही, ते रागवतील ना. मी एका बाजूने पकड. तुम्ही शांतपणे बसा, तुम्ही शांतपणे बसा, मी घालून देतो बघा तुम्हाला किती पटकन पटकन. अहो नको, राहू दे राहू दे राहू दे.